नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाला शिवसेनेच्या दीपक केसरकर यांनी विरोध केला. युती चांगल्या विचारांवर झाली असताना विघातक विचार बाजूला पडले पाहिजेत असं मत दीपक केसरकर यांनी मांडलं आहे. खऱ्या अर्थानं सर्वात मोठी बंडखोरी जी आहे ती कोकणात होताना दिसते. आपल्यासोबत दीपक केसरकर, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. साहेब, बंडखोरीची लागण जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात कोकणात दिसते. मला स्वतःला असं वाटत नाही. अनेक लोकांच्या व्यक्तिगत महत्वाकांक्षा असतात, पण ज्यावेळेला पक्षाकडून आदेश जातो त्यावेळेला बंडखोरी केली जात नाही हा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. आणि निश्चितपणे ज्यावेळेला युती होते त्याला आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि आदरणीय उद्धव साहेब दोघांच्या एकत्र दोघांनी घोषणा केलेली आहे. पण एवढं असून देखील राजन तेली तुमच्या विरोधात उभा राहायला या ठिकाणी अर्ज भरणार आहेत. एक गोष्ट अशी असते की अर्ज भरल्यानंतर सुद्धा मागे घ्यायची तारीख असते, त्याच्यामुळे ह्याच्यावर आजच्या दिवशी काही कॉमेंट करणं हे मला योग्य वाटत नाही. देवेंद्र फडणवीस यांची नारायण राणेंनी भेट घेतली आणि आता नितेश राणेंनी ट्विट केलंय की वादळापूर्वीची शांतता पहा, कुठेतरी भाजपाकडनं एबी फॉर्म त्यांना मिळेल अशा अपेक्षा. एक गोष्ट अशी आहे की भाजपने अद्याप एबी फॉर्म त्यांना दिलेल्याची घोषणा केलेली नाही. जोपर्यंत अशी घोषणा होत नाही तोपर्यंत त्याच्यावर कॉमेंट करणं योग्य होणार नाही. अनेक तारखांमधून तारखा निघाल्या परंतु प्रवेश काही झालेला नाही आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही युती अभेद्य असण्याच्या दृष्टीने की अशी जी तत्व आहेत की ज्यांनी बाळासाहेबांचा स्वतः अपमान केलेला आहे, अगदी कालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांच्या मुलांनी जे स्टेटमेंट केल्या महाराष्ट्रातल्या कोणालाही आवडलेलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये एका चांगल्या वातावरणामध्ये ही निवडणूक होते आहे आणि एव्हरीथिंग इज वेल दॅट एंड्स वेल तसं या निवडणुकीमध्ये चांगले निर्णयसुद्धा होतील अशी मी अपेक्षा करतो. रमेश भट्ट, प्रफुल्ल साळुंखे.